हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. गेल्या 15 दिवसात थोडेसे व्हिडिओज मी कमी शेअर केले तुमच्या सोबत, कारण दिवाळीचा सण होता, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, तर मला हे सगळं गावाला जाऊन माहेरी जाऊन एन्जॉय करायचं होतं. म्हणून थोडासा गॅप घेऊन आता छान फ्रेश मूड मध्ये मी तुमच्या सोबत छान छान व्हिडिओ शेअर करणार आहे. तसाच आजचा सुद्धा व्हिडिओ आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छोटे छोटे आणि क्यूट असे DIYs आहेत. तुमची मुलं सुद्धा स्कूलमध्ये जात असतील तर ती मुलं सुद्धा हा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करू शकतील नक्की. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आवडला तर एक लाईक नक्की करा, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील, तर तसाही मी प्रयत्न नक्की करेन तुमच्यासोबत तसे व्हिडिओ शेअर करण्याचा. तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्याच्या शेजारचं जे बेलचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, यामुळे सगळे व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर काही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं आपलं DIY आहे ते म्हणजे बुकमार्क. बुकमार्क हे खूप छान उपयोगी पडणारी वस्तू आहे. ज्यांना रीडिंगची सवय आहे, आवड आहे, त्यांच्यासाठी खूप आवडीचं हे बुकमार्क आहे. कारण कुठेतरी आपण मध्येच थांबतो वाचायचं, तर ते नंतर शोधत राहण्यापेक्षा असे बुकमार्क्स असतील, तुम्ही तिथे ठेवले तर तुम्हाला नंतर वाचताना पेज नंबर शोधत बसावं लागत नाही. तर त्यासाठी असे इंटरेस्टिंग असे बुकमार्क्स हल्ली मिळतात, हँडमेड बुकमार्क्स. मग तुम्ही विकत घेण्यापेक्षा असे छान छान बुकमार्क्स तुम्ही घरातसुद्धा करू शकता आणि ते बनवलेलं आहे. आपल्या कपड्यांना प्राईज टॅग येतो, त्यापासून मी हे बनवलेलं आहे. तर असे प्राईज टॅग तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप असतील. हे जर नसतील तर तुम्ही कोणतंही कार्डबोर्डसुद्धा वापरू शकता. पातळसं कार्डबोर्ड घ्या, कारण आपल्याला बुकमध्ये ठेवायचं आहे, जाड काही गरजेचं नाही आहे जास्त. तर त्यासाठी अशा पद्धतीचं बुकमार्क मी बनवलेलं आहे. तर याला मी सिम्पलसं कॉटनचं एक कापड मी लावलेलं होतं, तुम्ही ते नाही लावलं, तुम्ही फक्त जेसो अप्लाय केलं किंवा ॲक्रेलिक कलर अप्लाय केला डबल कोट तरीही चालेल. पण कापड लावल्यामुळे एक दिसताना कॅनव्हास टाईप दिसतं थोडंसं आणि त्याच्यावर फिनिशिंग छान येतं, कलरिंग छान होतं. तर त्यासाठी मी हे कापड सिम्पल लावून घेतलेलं होतं. आणि तुम्हाला जे आवडतील त्या डिझाईन तुम्ही त्याच्यावरती ड्रॉ करू शकता. खूप काही इंटरेस्टिंग तुम्हाला अशा पद्धतीचे ड्रॉइंग्ससुद्धा तुम्हाला पिंटरेस्टवरती गुगलवरती सर्च केले तर नक्की मिळतील. तर तुम्ही त्यातल्या डिझाईन्ससुद्धा तुम्ही करून ड्रॉ करू शकता. मी सिम्पल अशी डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर हे जे ड्रॉइंगचं काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आता याला आपण छोटंसं लटकन लावणार आहोत. तुमच्याकडे मणी असतील, काही पॉम्पॉम असतील, गोंडा असेल तर तुम्ही तो लावू शकता आणि छानसा गोंडा तुम्ही अडकवू शकता. आणि अशा पद्धतीने आपलं हे बुकमार्क रेडी झालेलं आहे. यावरती तुम्ही फिनिशचा एक कोट देऊ शकता आणि छान असं आपलं हे बुकमार्क रेडी झालेलं आहे. खराबसुद्धा लवकर होणार नाही आणि हँडमेड आहे, इंटरेस्टिंग आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीमध्ये जर कोणाला बुक्स रीड करायची आवड असेल तर असे गिफ्ट्स तुम्ही नक्की देऊ शकता. आपलं दुसरं DIY आहे ते म्हणजे अशा पद्धतीचं जे चष्म्याचं बॉक्स असतं, तर ते आहे ते एकदम डल झालेलं होतं, वापर होत नव्हता त्याचा, कारण त्याचा कलर खूप खराब झाला होता. तर अशाच गोष्टींना मला रिनिवेट करायला खूप आवडतं, तुम्हाला माहीतच आहे. अशा गोष्टी मी न टाकून देतात त्याला काहीतरी इंटरेस्टिंग आपण लुक आणू शकतो असा विचार करूनच मी मस्त असं छान माझ्या आवडीचे दोन कलर्स देऊन घेतले आणि त्यावरती मी वनी डिझाईन करून घेते. सिम्पल अशी आहे. याऐवजी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची जर डिझाईन येत असेल तर तुम्ही ती सुद्धा नक्की ड्रॉ करून बघा, कारण आपल्या आवडीवर आहे की आपण कोणते कलर्स द्यायचे, त्यावरती डिझाईन काय काढायची, त्यावरती लिहायचं काय, हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपल्या विचारांनुसार आपण ठरवू शकतो.
तर त्याच पद्धतीने मी इथे मधुबनी आर्ट काढून घेतलेला आहे मी, कारण हे कधीच ट्राय केलेलं नव्हतं हे वर्क, तर मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असे सिंपल सिंपल डिझाईन्सनी, सिंपल सिंपल कलर्सनी सुद्धा तुम्ही एखादी जुनी वस्तू नवीन बनवू शकता, तिला नक्की नवीन बनवून वापरात आणू शकता. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. खूपच छान छान डिझाईन्स आणि छान छान कलर्स वापरून तुम्ही खूप काही गोष्टी छान सुंदर बनवू शकता, ज्या तुम्हाला वाटणारही नाहीत की या गोष्टींचा आपल्याला उपयोग होईल की नाही. तर तुम्ही असेच व्हिडिओ बघून तुम्ही वस्तू टाकण्याऐवजी त्या वस्तूंना आपण नवीन इंटरेस्टिंग कसं बनवू शकतो याचा विचार करा. कारण सगळ्या वस्तू आपण खूप मनापासून मेहनत करून पैसे कमवून आपण ह्या वस्तू घेतलेल्या असतात, तर थोड्या थोड्या कारणांसाठी ते फेकण्यापेक्षा त्याचं काहीतरी छान आणखी होऊ शकतं याचा विचारसुद्धा नक्की तुम्ही करा. तर आपलं हे जे चष्म्याचं बॉक्स आहे, तर ते सुद्धा छान क्यूट असं रेडी झालेलं आहे. फक्त मी यावरती माझ्याकडून वॉर्निश देताना मी जे क्लिअर वॉर्निश दिलेलं होतं, तर ते थोडंसं येलोइश कलरमध्ये होतं, तर त्यामुळे थोडासा माझा कलर डल झालेला आहे. तर अशा पद्धतीचे वॉर्निश कशासाठी नक्की वापरतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी याआधी जास्त कधी वॉर्निशचा वापर केलेला नाही आहे. आपलं तिसरं DIY आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण माझं पर्सनल फेवरेट पदार्थ आहे आणि त्याचं मी आज फ्रीज मॅग्नेट बनवणार आहे. तर हे फ्रीज मॅग्नेट बनवण्यासाठी मला अशा पद्धतीचं एक वुडन, माझ्याकडे एक छोटासा गोल होता. तर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड वापरू शकता, त्यावरती मी क्ले पासून अशा पद्धतीने थोडासा, पूर्ण गोल असा नाही, थोडासा वाकडा तिकडा असा गोल थोडासा म्हणू शकता तुम्ही, तर तो बनवून घेतलेला आहे. आणि छान असं छोटं छोटं असं काम आहे, तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच कदाचित मी काय बनवलेलं आहे ते. तर मी छानसं ऑमलेट आणि पॅन बनवलेला आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचा पदार्थसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता इथे, आणि छानसं क्यूट असं फ्रीज मॅग्नेट बनवून तुम्ही फ्रीजवरती लावू शकता. सिंपल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन ठरवू शकता. मी माझ्या आवडीचा पदार्थ बनवलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ बनवू शकता आणि छान असं मस्त तुमचं घर किचन सजवू शकता. तर हे ऑमलेट तुम्हाला आवडलं का, खरं वाटतंय का ऑमलेट हे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण हे हाफ फ्रायचं ऑमलेट आहे आणि हे मला प्रचंड आवडतं. तर तुम्हाला आवडतं का, तुम्हाला आवडणारा पदार्थ कोणता आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा, बघूया कोणाकोणाला काय काय आवडतंय ते. तर अशा पद्धतीने आपलं फ्रीज मॅग्नेटसुद्धा रेडी झालेलं आहे.